दर्यापूर ते दहिहाडा मार्गावर येत असलेल्या भामोद गावच्या थांब्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर एका वळणापासून वाहत असलेल्या शहानूर नदीपात्रात एक चारचाकी वाहन पडून असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. त्याची माहिती येवदा पोलीस स्टेशनला मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलेली आहे. सोमवारी व मंगळवारी जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे नदी व नाल्यांना पुराचे स्वरूप आले होते. शहानूर नदीचे पाणी आता कमी होऊ लागल्याने चारचाकी वाहनाची चाकं पाण्यावर दिसू लागली. वाहन दहिहाडाकडून दर्यापूरकडे जात होते. वळणावरून हे वाहन नदीत कोसळले असता नदीकाठचे बाभळीचे झाड तुटलेल्या अवस्थेत दिसून येते आहे. हे वाहन कुण्या दिशेने येऊन कोणत्या दिशेने जात होते याचे पुरावे इथून मिळतात. तर वाहनाच्या काही काचा तुटलेल्या असून ही घटना 2 दिवस आधी घडल्याचे येथील नागरिकांकडून सांगितले जाते आहे. हे वाहन नेमके कुठले व कुठून कुठे जात होते तसेच यामध्ये किती नागरिक स्वार होते हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती येवदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी दर्यापूर तहसीलदार यांना देऊन SDRFच्या टीमला पाचारण करण्यात आलेले आहे. घटनेची माहिती पंचकृषीत वाऱ्यासारखी पसरलेली असून घटनास्थळी आता बघ्यांची गर्दी वाढू लागलेली आहे. श्रद्धा मस्के, विदर्भ न्यूज, दर्यापूर.